नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 4 मे सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. नगरसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. मात्र बदल्यांची प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी बुधवार दिनांक 5 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षी करोनामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा गाजत असलेला हवाई रेमडेसिवीरच्या प्रवासात आता चंदीगडचे नाव समोर आले. 1200 इंजेक्शनचा साठा चंदीगड येथून आणण्यात आला असा दावा करण्यात आला आहे. तर केवळ 1700 इंजेक्शन खरेदीची मंजुरी दिल्याचे नगर जिल्हा प्रशासनाने खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरीश पटेल यांच्यावरही विनापरवाना रेमडेसिवीर वाटप केल्याप्रकरणी कारवाई करावी असा दुरुस्ती अर्ज याचिकाकर्त्यांनी दाखल केला आहे. गेल्या 8 दिवसापासून जिल्ह्यात तातडीच्या कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या अँटीजेन किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नगरसह ग्रामीण भागात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अँटीजेन कोरोना चाचणी करण्यात अडचणी निर्माण झाली आहे. यासह कोरोना उपचारादरम्यान आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसह आता कोरोनावर प्रभावी असणाऱ्या अम्बिफ्ल्यूच्या गोळ्याची कमतरता भासत आहे. या वृत्ताला आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरात 2 ठिकाणी कारवाई करून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या 3 जणांना अटक केली. या कारवाईत 7 जणांची टोळी समोर आली असून चौघे पसार झाले आहेत. 27,000 आणि 32,000 रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन ही टोळी विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. जिल्ह्यात सोमवारी कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमिलीची घट आली आहे. जिल्ह्यात काल 2,123 नवे रुग्ण आढळून आले. मात्र असे असले तरी काल एकाच दिवसात 57 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल जिल्ह्यात 3,388 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 1,60,686 इतकी झाली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 22,390 इतकी आहे. दरम्यान कोरोनाबाधितांच्या टक्केवारीत नगरने राज्याला मागे टाकले. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 17 असून नगरचा मात्र 25% पुढे गेला आहे. मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात 1.5% असून नगरचे प्रमाण मात्र 1.13% इतके आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवार रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे हा 21 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी सोमनाथ बाळासाहेब तांबे याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दोघांवर जीवेत ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.